हाय, मी आदिती मोरे. आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण बनवूयात मेथीची भाजी. ते मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि थोडी कटही करून घेतलेली आहे, म्हणजे सुरीनेशी कापून घेतलेली आहे बारीक. थोडीशी पाण्याची हे बघा, ही मिरची घेतली आहे 2-3, लसूण 7-8 पाकळ्या घेतले आहेत. लसूण चांगली, लसूण भरपूर टाकायची मेथीच्या भाजीत. आणि हे 2 कांदे घेतले आहेत छोटे छोटे. हे बघा, कढईत मी 1 चमचा तेल घेतलेलं आहे. तेल तापल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मिरची टाकून घ्यायची. 2-3 दिवस व्हिडिओ टाकले नाही, कारण की माझी तब्येत जरा डाऊन होती. आणि आता ही मिरची टाकली आहे. त्याच्यानंतर लसूण, लसूण अजिबात करपून नाही द्यायची आहे. थोडीसंच फक्त फ्राय करून घ्यायचं, शिजून घ्यायचे म्हणजे तेलामध्ये. जराही काळी पडता कामा नये. आणि त्याच्यानंतर लगेचच आपण कांदा ॲड करून घ्यायचा आहे. आणि आता कांदा टाकून तो परतून घ्यायचा चांगला व्यवस्थित. कांदा एकदम व्यवस्थित आपला तेलात परतून घ्यायचा आहे. तो लगेच पर शिजण्यासाठी आपल्याला थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. आणि परतत राहायचं आहे कांदा. कांदा व्यवस्थितरित्या परतून घेऊन, परतून झाला की आपण ही भाजी टाकून घ्यायची आहे कढईमध्ये. आता भाजी टाकून आपल्याला, आता तुम्हाला वाटेल की आता हे लगेच लगेच परतायची पण नाही आहे भाजी. 2-3 मिनटं झाकण मारून तसंच ठेवायचं आहे, कारण की भाजी आकसल्या जाते जरा झाकण मारून ठेवल्यानंतर. मग ती आपल्याला परतायला जमते. आता डायरेक्ट परतली असती ती परतली नसती भाजी. हे बघा, आता व्यवस्थित ती परतायला भेटते आपल्याला. मग हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. आता हे पूर्णपणे एकत्र करून झाल्यानंतर परत 2-3 मिनटं झाकण मारून तसंच बंद करून ठेवायचं आहे शिजत. आता ही भाजी आपली रेडी झालेली आहे. तुम्हाला आजची रेसिपी माझी कशी वाटली हे कमेंट्सद्वारे नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.